काही माणसानं जसं आमंत्रण द्यायचंय तसं काही माणसानं या घरातून बाहेर काढायचंय. परशु त्याची ती सो कॉल्ड बायको आणि तिचा कोण तो मामा काय काका आहे ना, ही माणसं मला माझ्या समारंभात दिसता कामा नये, माझ्या बाळावर यांची सावली सुद्धा पडता कामा नये. बारशाच्या दिवशी तुम्ही परशु दादांना आणि सुगंधाला बाहेर जायला सांगितलं. हो पाठवलं. तुला काही अडचण आहे? आणि फक्त बारशाच्याच दिवशी असं नाही तर ज्या ज्या दिवशी आपल्या घरात काही आनंदाचा सोहळा असेल त्या त्या दिवशी मी त्यांना बाहेरच ठेवणार आहे. आणखीन कोणाकोणाला दिलंय बारशाचं निमंत्रण? अगदी जवळच्या लोकांना. मग वामन दादांना तुम्ही स्वतः निमंत्रण देणार आहात? घरात राहून जर का त्याला आमंत्रणाची गरज वाटत असेल तर तो न आलेलाच बरा. साहेब तुम्ही सांगितलेलं काम झालंय. परशु शेठ सुगंधा आणि बजाजी बोडके यांना रमावतीला पाठवलंय. रमावतीला आपल्याच वाड्यावर राहतात का काही व्यवस्था केली त्यांची? आपल्याच वाड्यावर राहतात, दुसरीकडे कुठे जाणार? जमल्यास त्यांची तिथेच कायमची व्यवस्था करा. ही माणसं पुन्हा आपल्या घरात मला दिसता कामा नयेत. यांची व्यवस्था लावून झाली की तुम्हाला वामनरावांना सांभाळायचं. वामनरावांचा बंदोबस्त म्हणजे? आज आमच्यात बराच वाद झाला वाकण्यास. त्याला प्रॉपर्टीतला हिस्सा हवाय, नाही दिला तर वकिली भाषा बोलतोय तो, कोर्टात खेचेन म्हणतोय. काय करायचं असं ठरवलंय तुम्ही? जे काय करायचंय ते तोच ठरवणार आहे. या सगळ्याकडे आपण काय पद्धतीने बघायचं साहेब? बघा वाकणेस, आपल्याला जे काय करायचंय ते कायद्याच्या चौकटीत राहून, आणि म्हणूनच आपल्या सगळ्या वकिलांना एकत्र आणा. कोर्टात गेलो तर दादा समोर आपण टिकूच शकणार नाही. म्हणजे? मी प्रॉपर्टीसाठी कोर्टात जाईन अशी दादाला धमकी दिल्यानंतर तुला काय वाटतं दादा गप्प बसेल? एव्हाना अर्ध बार काउन्सिल त्यांनी कामाला लावलं असेल. आता आपण त्यांच्याशी त्यांच्याच पद्धतीने वागायचं. किंवा आता एकच कर, झालं गेलं सगळं भांडण विसरून जा, म्हणजे निदान तसं दाखव, पुन्हा होतो तसे वागायचं. आपल्यात कधी काही घडलंच नव्हतं असं भासवायचं. त्यांना निर्धास्त ठेवायचं, गाफील ठेवायचं, आणि मग योग्य वेळ आली ना आपल्याला जे हवं ते काढून द्यायचं. खरं तर तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणायचं आहे मला. माझ्या खोट्या अहंकारापाई गेले काही दिवस खूप चुकीचं वाईट वागलोय मी तुम्हा सगळ्यांशीच. माझ्या अहंकारामुळे बाळालाही बघायला नाही आलं. मला काय वाटतं माही सगळ्यात बेस्ट आहे. नाही गायत्री. नाही माही, गायत्री. माही 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 गायत्री 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 गायत्री. नवा पक्ष काढण्याचा सध्या तरी कुठलाही इरादा नाहीये. मी फक्त आपल्या निवडून आलेल्या 11 आमदारांना एवढंच सांगेन की त्यांनी आपल्या विभागामध्ये चांगलं आणि मन लावून काम करावं. संपूर्ण महाराष्ट्र चालवायचं स्वप्न बाळगणाऱ्या साहेबांच्या घरामध्ये वाटण्या नको. वाकणेस, अहो तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलता. मला काय वाटतं आपण दोघांनीही त्यांच्याशी या विषयावर बोललं पाहिजे. नक्कीच बोलू, फक्त हा प्रश्न आपण तोडग्याने सोडू. पण तोडगा काढताना सगळे नियम धाब्यावर बसवून फक्त तुमच्या साहेबांचंच हित पाहू नका. वामनरावही मला तितकेच जवळ. माझ्याबद्दल तुमची काही तक्रार नाहीये ना? सगळ्या तक्रारींचं मूळ तर तुम्हीच आहात. फक्त पुढाकार घेऊन वामनरावांना बोलायला तयार करा. वाकणी, अहो तुम्हाला यांचा स्वभाव चांगलाच माहित. आता ऊन तर थोड्या वेळाने पाऊस. ऊन काय किंवा पाऊस काय, दोघांचाही अतिरेक वाईटच. बघा, विचार करा, येतो मी. वाकणी, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक काय असतो ते तुम्ही आम्हाला नका सांगा. आता तुमच्या साहेबांनाच भेटू द्या, सगळा लेखाजोखाच बाहेर येईल.